Krishna. Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna. Hare Hare. Gopal Krishna Bhagavan. Pranamya Sharsha Devam Gauri Putram Vinayakam. Pingaksham Lambodharam Panchamam Cha Saptamam Vigna Rajendram Dhumravaranam Tathashtakam Ekadasham Ganapatim Dvadashaitani Namani Vigna Bhayam Tasya Vidyarthi labhate vidya, putrarthi labhate putram, japet ganapati stotram, samvatsarena cha siddhin cha, ashtabhyo brahmane bhyascha, tasya vidya, iti shri, Sita Ramachandra Arpanamastu Hari Om Tat Sat Hari Om Tat Sat Hari Om Tat Digambara Digambara Shri Pada Vallabha Digambara 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 Shri Pada Vallabha Digambara 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 Shri Pada Vallabha Digambara 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 Shri Gurudeva Dutt Shri Gurudeva Dutt Shri Ananda Koti Brahmanda Nayak Raja Dhiraj Ganagapur Nivasi Bhagavan Ki Jai Yatra Yogeshwara Krishna Yatra Partho Dhanurdhara Tatra Sri Vijarbhutir Dhruvani Tirma Tirvama Ananya Sindayandoma Yejana Pariupasate Tesha Bhinity Yuktanam Yoga Kshemam Bahamyam Gopal Krishna Bhagavan Ki Jai Kal Vaman Charitra Apan Abhyas Lo आज परशुराम चरित्राचं वर्णन आहे सहावा अवतार परशुराम वाल्मिकी रामायणानुसार साक्षात ब्रह्मदेवाचे पुत्र कुश कुशाचे चार पुत्र कृष्णाभाचा दुसरा पुत्र कृष्णाभाला पुत्र प्राप्ती करता पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ करावा लागला फलरूप गाधी नामक धर्मात्मा पुत्र झाला पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला आणि पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञाने धर्मात्मा पुत्र झाला आता आपल्या नशिबामध्ये पुत्र जे आहेत ते चार प्रकारचे असतात यस्य भक्तिमान सुतः दुसरा पूर्व जन्माचं शत्रुत्व पूर्ण करण्याकरता पुत्र रूपाने जन्माला आलेला तिसरा ज्याचं आपण काही घेतलेलं दिलं नाही तो वसूल करा करता आलेला आणि चौथा समतत्वी लग्न होईपर्यंत अगदी मस्त राहतो लग्न झालं की आळूत बाजूला उंडतो झाला आता तुम्ही कसे झाले तपासून घ्या आणि तुमचे कसे आहेत ते तुम्ही पाहून घ्या असं मग जर पुत्र पाहिजे आहे तर त्या करता ईश्वरी कृपा संपादन करावे लागते पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ बा गुरुचरित्रामध्ये एक कथा आहे एक बाई आपला पुत्र अज्ञान निघाला म्हणून आत्महत्या करायला जाते आणि गुरु महाराज तिला शनि प्रदोषाचं व्रत देतो पुढच्या जन्मी तिच्या पोटी भगवान जन्माला येतात म्हणजे एक तर यज्ञ करा अथवा सद्गुरु सेवा करा
सद्गुरु सेवा केली म्हणजे उत्तम पुत्राची प्राप्ती होते असं तत्वज्ञान सांगितलं आहे. आता याने पुत्र कामेष्ठी नावाचा यज्ञ केला. राजा दधी एक सत्यवती की नामक कन्या होती, ही महर्षी ऋषीची होती. हिचं लग्न झालं. एक वेळा सत्यवती आणि सत्यवतीची माता ऋचिक ऋषीच्या जवळ पुत्र कामना केली, म्हणजे आईने आणि मुलीने प्रार्थना केल्यावर ऋषीनं दोन चरू निर्माण केले. चरू म्हणजे भात. त्या दोन भाताचे गडवे तयार केले आणि प्रसाद म्हणून त्यांना दिला आणि सांगितलं की तुझ्या पोटी विद्वान जन्माला येईल आणि तुझ्या पोटी बलवान. या मुलीने काय केलं, चरूचा बदल करून घेतला. म्हणून ज्या स्त्रीला पुत्र पाहिजे तिलाच काही गोष्टी सांगायच्या, दुसऱ्याला सांगायच्या नाही. कारण दुसरा काय करतो, हिला चांगला पुत्र होईल म्हणून तिला आणखीन दुसरी युक्ती सांगून देतो. जसं धुंदुकाराच्या वेळा गेलं गाईला खाऊ घालून पाय, बुवाचं म्हणणं खरं होतं किंवा नाही, म्हणून एकट्यालाच उपदेश करायचा असतो. शास्त्र जे सांगतं त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो म्हणून या गोष्टी घडतात. कारण ईर्ष्या होतेच पुत्राची, पतीची, पत्नीची आणि गुणी मुलाची. म्हणून आपल्या मुलाचं जास्त गोड कौतुक दुसऱ्यासमोर करू नये असं सांगितलेलं आहे. आणि जरी कोणी केलं तर त्याला जास्ती वागवा देऊ नये. आता बघा, तुम्ही हुशार मुलांना हे टार्गेट मुलं टार्गेट करून त्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करून देतात. भारतातला मनुष्य अमेरिकेतल्या प्राध्यापक स्त्रीला वश करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याने सापडला तो आज दिल्लीला. प्राध्यापक स्त्री आहे अमेरिकेतली आणि तिला याने फसवलं. म्हणजे काय करतो मनुष्य, तर ही ईर्ष्या असते. ईर्षेनं जगामध्ये नेहमी कलुषित वातावरण होतं. शाळेला बदनाम करण्याकरता खिचडीमध्ये आळ्या आणि काच टाकून दिले आणि प्लॅस्टिक टाकून दिलं, आत पकडलं गेलं म्हणत. आता शाळेचे शिक्षक इतकी आज्ञा नाही का, स्वयंपाक करणारी बाई काच टाकेल का? नाही, कोणीतरी टाकलेले. म्हणजे ईर्ष्येने किती काम वाईट होतं. आता इतक्या मुलांच्या पोटात ते प्लॅस्टिक गेलं काय झालं, म्हणजे किती महत् पाप करतो मनुष्य कशाने, ईर्ष्या. पुण्याची शाळा आहे, धडाधड चाललंय तपासणं. कोण आज्ञान श्री सुद्धा स्वयंपाकी करणारी असं टाकणार नाही. आता कायद्यात काय बसतं ते पाहायचं. करणार स्वयंपाक करणारे दोषी तर ठरले, बा हे दोषी आहे, पण विचार केला तर ते टाकतील का? नाही टाकणार. मग कोण टाकेल? तिराईत माणूस करतो. त्याला का? तर ईर्ष्या. अशी ईर्ष्या प्रत्येक ठिकाणी, विद्येच्या ठिकाणी, धनाच्या ठिकाणी, मानाच्या ठिकाणी, वैभवाच्या ठिकाणी ईर्ष्या उत्पन्न होते. म्हणून दुसऱ्याला ईर्ष्या उत्पन्न होऊ नये असं दृश्य जास्ती दाखवू नये. आपल्या आपल्या घरचं खायचं आणि दुसऱ्याचा धाक वागवायचं हे जे सांगितलंय त्याचं कारणच ते. अन्न आपल्याकडचं असावं पण धाक मात्र दुसऱ्याचा पाहिजे, हे जे सांगितलं आपलं. म्हणून ईर्ष्या जगामध्ये नेहमी विष पेरते. ऋषींकडे सुद्धा पहा, आपल्या पत्नीलाही सांगितलं आणि मुलीलाही सांगितलं की हा तुझा भात आहे, हा तुझा भात आहे, मग मला विद्वान पाहिजे, तर उलट झालं. आणि त्यामुळं ब्रह्मवेत्ता झाला क्षत्रिय आणि ब्राह्मण झाला, हे असं उलट पालट झालं. आता दुसरं, अशा प्रकारे क्षत्रिय आणि तपस्वी ब्रह्मऋषी जमदग्नी जन्माला आले. ब्रह्मऋषी हे
जमदग्नी झाले आणि परशुराम घोर योद्धे झाले. त्यांच्या पोटी जे परशुराम आले ते घोर. जमदग्नी हे प्रत्यक्ष शंकराचा अवतार आहे आणि आईसाहेब रेणुका ही पार्वती आहे. मग राजाने काय केलं, जमदग्नीचा शिरच्छेद केलाय आणि म्हणून परशुराम चिडले आहे. आता हे का घडवलं शंकरानं, तो त्यावेळा क्षत्रियांनी अनाचार माजवला होता. क्षत्रियांना कुठून तरी ठिकाणावर आणायचं होतं, त्याकरता देवाला हे अघटित कार्य करावं लागलं. ही योजना ईश्वरी योजना आहे. मग ईश्वराला चांगलं वाईट करता येतं, वाईटाचं चांगलं करता येतं, मानवाला मात्र ते करता येत नाही. म्हणून मानवाने ईर्ष्याने ठेवायचं. आता जामदग्नींचं चरित्र. जामदग्नी ऋषी होते, त्यांची श्री रेणुका, उभय त्यांचा संसार चालला होता. एकदा गंधर्व लोक आणि गंधर्णी स्त्रिया या गर्भवती असताना जलविहार करीत होत्या. आता प्रत्येकाचं कर्म ठरलेलं आहे. गरीब माणूस जर जलविहार करायला गेला नदीवर पती पत्नी तर लोक नाव ठेवतात, आणि श्रीमंत लोक गेले तर लोक पाहायला जातात. तर मग आपल्याला काय साजेल याचा विचार करावा लागतो. म्हणून आता कसं झालं, कोण काही म्हणो, आम्हाला करायचं ते करू, त्यामुळे हे विघ्न येत आहे आज. मग हे गंधर्व जे आहे ना, यांना लज्जा नसतेच. आजही बातमी, मुंबई गंधर्व नगरी आहे, त्या लोकांना काहीही नसतं. आता परवा कोणीतरी बोलून गेलं की बा तुम्ही नाटकात काम करताना तेव्हा शर्ट पॅन्टमध्ये येतात ते ठीक आहे, पण या समारंभाला तरी तुम्ही स्त्री कपडे घालून या, तर केवढा वाद उभा राहिला. काय त्यांना वाईट सांगितलं नव्हतं त्या काम करणाऱ्या कलाकारांना. तुम्ही कला करताना जसं स्त्रीप्रमाणे कला करताना, भारतीय स्त्री असेल पंजाबी स्त्री असेल तसे कपडे घालताना, मग तसे या समारंभाला येताना तुम्ही महाराष्ट्रीन कपडे घालून का नाही येत असंच विचारलं त्या नेत्याने. चिडले ते सगळे, कारण ते मुळात गंधर्व आहे. गंधर्वांना आचार विचार आणि उच्चार याचा काहीही संबंध नसतो. जसा प्रसंग येईल तसं ते करतात, आणि ते त्यांच्या अंगवळणी पडल्यामुळे त्यांना चांगलं आणि वाईट कळत नाही. आम्ही करतो तेच चांगलं आहे असं वाटतं गंधर्वांना. म्हणून प्रत्येक ठिकाणी गंधर्व, प्रत्येक ठिकाणी गंधर्व हे अनुकरणीय नाही आहे. म्हणजे त्यांचं अनुकरण करायचं नाही, ते फक्त करमणूक करायची आहे. गंधर्वांच्या कार्यक्रमाने करमणूक करायची आहे. त्या नाटकामध्ये ती एक मुलगी असते, ती इतकी प्रतिभा दाखवता की नवऱ्याचं बूट पुसते जाताना, मोजे देते हातात बूट पुसते, घरी गेल्यावर मात्र ती नवऱ्याला नौकराकडून देते. गंधर्व स्त्री स्वतः देत नाही, ती नाटकापुरतं करते ती. पण तिचं पाहून एखादी स्त्री पतीची तशी सेवा करते, कारण ते अनुकरणीय आहे म्हणून. पण विरुद्ध केलं तर अनुकरणीय नाही आहे. म्हणून गंधर्वांचा जो कार्यक्रम आहे तो अनुकरणीय नाही आहे, आचरणात आणायचा नाही आहे, ते करमणुकीपुरतं आहे. पण लोक काय करतात, आता बांधा एका नटीने पायात काळा दोरा बांधला तर सगळे माणसं भिक्षू भिक्षू सगळे एक काळा दोरा बांधाय पायामध्ये, आणि बापानं दिलेलं जानवं ठेवायला तयार नाही. कोणीतरी नटाने बांधलाय तो, चांगल्या चांगल्या लोकांच्या पायामध्ये आहे. अनुकरणीय नाही म्हणून ते म्हणतात. या स्त्रीनं म्हणजे जामदग्नींच्या स्त्रीनं रेणुकेनं तो गंधर्व जलविहार पाहिला. आपल्याला कसं असं नाही, याच्यामध्ये पाणी भरता भरता वेळ झाला आणि जामदग्नी संतापे होते, शंकराचा अवतार, दुसरी उत्पत्ती करायची होती भगवतीची, कार्यकारण ठरलं होतं, उशीर का झाला, तर म्हणाले मी ते पाहत होते, तू ऋषी पत्नी असून गंधर्वांचं हे पाहते, अरे इथं छिरच्छेद करा, एक मुलाला सांगितलं दुसऱ्याला सांगितलं तिसऱ्याला, तिन्ही नाही केलं,
परशुरामाला सांगितल्यावर परशुरामानं आईचा शिरच्छेद केला. जामदगिरी प्रसन्न झाले, बोल काय पाहिजे, माझी आई जिवंत करून द्या म्हणे. परशुराम हे अंशभूत नारायण होते म्हणून त्यांना माहिती होतं जे हत्या करायला सांगतात ते जिवंत करायला समर्थ आहे. हे नारायणाचा अवतार असल्यामुळे त्यांनी ते कृत्य केलं. प्रतिभाताई इंजिनिअरिंग कॉलेजला एक मुलगा होता, तो रोज रात्री प्रवचनाला येईल इतक्या लांबून. एक दिवशी त्याने मला प्रश्न विचारला, म्हणजे दादा माझी आई खूप सात्विक आहे, उत्तर प्रदेशचा होता आणि वडील अत्यंत दारुडे आहे, रोज आईला मारतात. मला एक दिवशी असं वाटतं की माझ्या वडिलांना पिटून काढावं. म्हणजे का रे, तू माझ्या प्रवचनाला येतो आणि वडिलांना मारणं हे मला विचारतो, मी सांगतो काय? म्हणे नाही, तू काही कर, आईला सांभाळ, वडिलांचा राग शांत कर, पण वडिलांना मारू नको. तो 4 वर्ष इथे होता, दरवर्षी 5 व्हायत होतो. शेवटच्या वर्षी त्याने मला सांगितलं, माझ्या वडिलांनी दारू सोडली आणि आईला मारणं सुटलं. कशाने बदललं रे म्हटलंय? तर मी घरी जाऊन अतिप्रेमाने वागत होतो म्हणे त्यांच्याशी, वडिलांशी पण आईशी पण. असं आहे, याने मारलं असतं तर काय झालं असतं? त्या आईचं पूर्व दुःख नशीब होतं म्हणून रोज तिला त्या मूर्खाचा हातचा मार खावा लागायचा. याने बदल करण्याकरता प्रेमळ भाव केल्यामुळे दोघांच्या मनात प्रेम उत्पन्न झालं, मद्य सुटलं आणि मार सुटला. तुम्हाला त्या वडिलांना मारण्याचा अधिकार नाही, त्यांना प्रेमात घ्या. दुर्दैव असतं केव्हा केव्हा माणसाचं, प्रेमाने काय होतं तर परशुरामांना माहिती होतं जे मारायला सांगतात ते जिवंत करू शकतील. म्हणून आईसाहेब प्रगट झाल्या, रेणुका, आणि म्हणून परशुरामाचं नाव पडलं एकवीर. आणि एक वीराची आई म्हणून एक वीरा, एका वीराला जन्माला घातलं. नाव आहे रेणुका म्हणून उपनाव पडलं एक एक वीरा, एक वीराला जन्माला घातलं तिने. त्यावेळेस परशुरामांनी वडिलांची आज्ञा पाळून आईला परत जिवंत केलं आणि वडिलांनी आशीर्वाद दिला की जा, सगळ्या क्षत्रियांना शासन कर, सगळ्या क्षत्रियांना शासन कर. कारण आज कोणाचं ऐकतच नव्हते, सुंदाबी सुंद चाललं, जसं आता युद्ध चाललंय कोणीच कोणाचं ऐकत नाही आहे. हा त्याला मदत करतो, तो त्याला मदत करतो, तो त्याला मदत करतो. तेव्हा महिष्मती नगरीचा राजा सहस्रार्जुन भगवान दत्तात्रयांची अर्चना करून, म्हणजे गुरु केलं दत्तात्रयांना, आणि दत्तात्रयांना गुरु करून वरदान मागितलं, माझ्यासारखा योद्धा कोणीच नाही व्हायला पाहिजे, मी सगळ्यांना पराजित केलं पाहिजे, मला युद्धाकरता 1000 भुजा द्या, म्हणजे 1000 हात. वरदान मिळवलं आणि रथामध्ये बसून सगळ्या क्षत्रियांना शिकवण्यापेक्षा ऋषी लोकांना त्रास द्यायला लागला. पण लोक म्हणतात गुरु केल्यावर मनुष्य सुधरतो, हा गुरु केल्यावर बिघडला, गुरुकडून वरदान मिळवलं. आणि गमेंडीमध्ये समुद्राला आच्छादित करून टाकलं, सगळे त्याला घाबरत असत. याचा युद्धाचा मुकाबला कोण करणार म्हणून जामदग्नी परशुरामानं युद्धामध्ये त्याचा चांगला समाचार घेतला आणि जामदग्नींच्या आश्रमावर सहस्रार्जुन आला. ऋषीनं यथातिथ्य आदीला सत्कार केलं आणि त्यांच्याजवळ कामधेनू होती. या सहस्रार्जुनानं हा क्षत्रिय होता, याने ऋषीला गाय द्यायच्याऐवजी ऋषीची गाय मागितली. पा, मनुष्याने अनुग्रह घेतल्यावर सुद्धा स्वार्थ दत्ताचा घेतल्यावर पण अनुग्रहानंतर नम्रता नाही आली. क्षत्रिय होता,
क्षत्रियाला अति नम्रता नसावी, मर्यादितच नम्रता असावी. क्षत्रियाला एवढाच नमस्कार करायचा आहे, बिलकुल वाकायचं नाही आहे. क्षत्रिय वाकला तर एखाद्या वेळेला दुसरा वरतून तलवार मारतो, म्हणून त्याला एवढीच वाकाची परवानगी दिली आहे. म्हणून अति वागायचं नाही. बा नियम काय आहे म्हणून मोठमोठे योगी लोक वगैरे असतात ना, ते राजे लोक मुद्रा असं नमस्कार आहे शिवाजींचा, असा नाही. म्हणजे लक्ष पाहिजे. नमस्कारांमध्ये फरक आहे. दुसरे असतील तर पायर डोकं लोटाकण घाला, पण राजाने नाही घालायचं. शिवाजी राजे कायम तुळजापूरला जायचे. समर्थांनी सांगितलं असं वारंवार जाऊ नको. उठला सुटला चालला देवीला, उठला सुटला चालला देवीला, म्हणजे मग गडावर देवी स्थापन करतो इथे राहा. कारण राजाला भय असत, राजाला भय असत. वारंवार जाणं हे घातक ठरतं केव्हा केव्हा राजा लोकांना, मोठ्या लोकांना. म्हणून केव्हा तरी जावं मोठ्या लोकांनी. हे जे नियम घालून दिलेले आहे, या नियमाला काही महत्त्व आहे. आता काही लोक मुलींना गणपतीला प्रदक्षिणा घाला, मी म्हणतो घरात पाठ ठेवण, पाठावर गणपती ठेवून तिथे प्रदक्षिणा कर, बाहेर जाऊ नको, दुसरा पाठा फुटून जातो. नियम द्यायचे असतील वयोवृद्ध लोकांना मंदिरातले देऊन द्या, तरुण लोकांना घरात नेम द्या. कारण दुसरे फाटे फुटतात. कोणाला काय नियम द्यायचे हे ठरलेले आहे. नियमाला बंधन आहे. म्हातारे माणसं उशिरा घरी आले तर म्हणजे येतील, चुकणार नाही. पण तरुण, अरे कुठे फाटा फुटून गेले तो बघितल्यात काय करतो बा, लवकर घरी. नियम आहे. आज लोकांना नियमावली नको आहे. पा कोणालाही हळू वाहन चालवं आवडत नाही. आता बरोबर मोबाईलवर दंड येईल तेव्हा ठिकाणा येईल, भरावं लागेल तो, तुम्ही काही करा. म्हणून ते म्हणतात जामदग्ने यथायुक्त स्वागत केलं आणि यांनी कामधेनू मागितले. जामदग्ने म्हणे बघा घेऊन जा. आता ते गाई पैसे गेले, या 10 गाई होत्या समुद्र मंथनातून निघाल्या आणि जामदग्नेला मिळाले. त्या गाईनं सहस्रार्जुनाला पराजित करून टाकलं. विश्वामित्राला सुद्धा वशिष्ठाच्या गाईनं पराजित केलं. आणि याला राग आला, याने जामदग्नींचा शिरच्छेद केला. ब्रह्महत्या घडली, आणि ब्रह्महत्या घडली त्यावेळा परशुराम बाहेर गेलेले होते. म्हणून रेणुकेनं आराळ्या किंचाळ्या मारल्या, परशुरामा परशुराम. परशुरामानं आले आणि क्रोधानं हातात पाणी घेतलं, क्षत्रियांचा संहार करेल. म्हणून कुरुक्षेत्राच्या ठिकाणी कुंड निर्माण केलं, मारला की टाक, मारला की टाक. 21 वेळा पृथ्वीने क्षत्रिय करून टाकली. कुठेच भूमी पवित्र नाही, म्हणून आईचं श्राद्ध करायला माहूरगडावर गेले आणि माहूरगडावर मातृस्थान निर्माण केलं, तिथं आईचं श्राद्ध केलं आणि पुन्हा क्षत्रियांचा संहार केला. असं 21 वेळा झाल्यानंतर सगळी पृथ्वी बिना क्षत्रियाची झाली. फक्त काश्यप ऋषी उरले होते. मग अवतार होता ईश्वराचा की आपल्याला पृथ्वी काय करायची, एकटे माणूस झाले परशुराम सगळ्या पृथ्वीचे. ही पृथ्वी करायची काय, म्हणून हातात पाणी घेतलं आणि सगळीची सगळी पृथ्वी काश्यप ऋषीला दानलेली. काश्यप ऋषीने पाहिला तर हे संतापी आहे, हा अवतार देवाचा आहे, यांना आता हद्दपार करा. म्हणून काश्यप ऋषीने परशुरामाला सांगितलं की भूमी दान दिली ना, मला दान दिलेल्या भूमीवर राहायचं नाही. सगळी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळी भूमी दिली. रत्नागिरीचा जो भाग आहे परशुराम क्षेत्र, ते समुद्रामध्ये होतं. मग त्यांना सांगितलं तू तिकडे जा म्हणे. म्हणून त्यांनी काय केलं, एका बाणाच्या योगानं समुद्राला मागे केलं, ती स्वतंत्र भूमी केली आपली. परशुराम क्षेत्र झालं ते आणि तिथे राहिले.
आणि तिथे महेंद्र पर्वतावर जाऊन दत्ताची आराधना केली. आता प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल की नारायणाचे अवतार होते मग यांना तपश्चर्या करायची गरज काय, गुरु करायची गरज काय? नाही, ज्या अवतारामध्ये जे दुष्कर्म घडलं दुष्कर्माच्या नाशाकरता तपश्चर्या हेच एक फळ आहे. म्हणून तपश्चर्या केली, पुन्हा दत्तात्रय प्रसन्न झाले परशुरामांना आणि सांगितलं की जा, तुझ्या पापाचं सगळं क्षालन झालेलं आहे, आता तू चिरंजीव हो. पण केव्हा? तू परत पृथ्वीचं भ्रमण कर, परत तुझा अंश निर्माण होईल आणि तुझ्या अंशाच्या समोर तू जेव्हा जाशील त्यावेळेला तुझ्या शरीरातलं क्षत्रिय तत्व निघून जाईल. भगवान रामचंद्र जनकपुरीहून लग्न करून निघाले आणि परशुरामाचं धनुष्य रामाने तोडलं. परशुराम जनक राजाकडे धनुष्य ठेवून आले होते आणि सीता घोडा करून फिरायची. म्हणून जनक राजानं ठरवलं होतं की हे धनुष्य मोडेल त्यालाच मी सीता देईन. म्हणून रामानं धनुष्य मोडलं आणि सीतेला घेऊन येत असताना परशुराम रस्त्यातच नेपाळच्या मध्ये, कोण राम रे म्हणे तू? मी राम असल्यावर तू दुसरा राम कोण? म्हणे मी दाशरथी राम. आणि मग परशुरामांनी रामाकडे आणि सीतेकडे पाहिलं आणि नमस्कार केला आणि परशुरामाच्या शरीरातलं क्षात्र बल तेज रामामध्ये विलीन झालं आणि परशुराम चिरंजीव झाले. कारण ते क्षात्र तेज वरती जाणार नाही, क्षत्रिय हा रणांगणात जेव्हा मारला जातो तेव्हा स्वर्गात जातो. म्हणून आपल्याकडे आपण जवानाला वीर म्हणतो, वीर मृत्यू, वीर जवान, वीर माता, वीर पत्नी. त्या कॅप्टनची पत्नी वाढली होती ना, ती आज कॅप्टन झाली, सैन्यामध्ये गेले. नवरा गेल्यावर वीरत्व हे लक्षात आलं पाहिजे. रामामध्ये विलीन झाल्यावर परशुराम चिरंजीव झाले. ईश्वराचा अंश आहे कशा करता? क्रोध स्वीकारला तर जग सुरळीत होण्याकरिता. आता लोकांनी दगड फेक केली तर रक्षक लोक लाठीचार करतात, कशा करता? करता शांतता होण्याकरता. नाही तर दगडांनी तर काचं फुटतात, माणसं जखमी होतात, अमुक होतात. भारत संविधानामध्ये प्रत्येकाला परवानगी आहे आपलं मत मांडण्याची, पण नाश करण्याची परवानगी नाही आहे. तुम्ही मोर्चा काढा, निवेदन द्या, पण विध्वंस नाही करायचा. आपल्याच देशात आपला विध्वंस करतो आपण, पण लोक चिडले की काही करतात, मारलं की म्हणतात आम्हाला मारलं. आता तुम्ही दुसऱ्याला मारत असताना तुम्हाला मारावं तर लागेलच. तरी पाणी सोडून पाहतात, अश्रुधूर सोडून पाहतात आणि नाही ऐकलं तर बरं. आता लाकडाची काठी नाही आहे, प्लॅस्टिकची काठी आहे. पूर्वी येत होता एक बसली ना, आता तर हाडं तुटून जाते. व्यसन आहे लोकांनी, ते प्लॅस्टिकची मारावी लागते. मारताना सुद्धा शिकवलंय पृष्ठभागावर मारायची, जिथे मास आहे तिथे नियम आहे, त्याला मारायला सुद्धा नियम आहे. मारामारी करायला नियम नाही आहे, कुठे मारता? रक्षक आहे. पण तुम्ही विध्वंस करता म्हणून तुम्हाला नुसतं शासन आहे, ते धाक आहे. म्हणून ते म्हणतात परशुरामांनी रामामध्ये विलीनीकरण केलं आहे. मग परशुराम या क्षेत्रात आले आणि त्यांनी अश्वमेध यज्ञ केला आणि सगळं परिमार्जन केलं. आता लोक परत असा प्रश्न विचारतात, मला दोन चार वक्त्यांनी विचारलं, परशुरामाचं लग्न झालं नव्हतं मग त्यांनी यज्ञ कसा केला? बरोबर आहे ना, हे असेच संशय आहेत. तर हे यज्ञ पत्नी सहित करणं यज्ञ वेगळा आणि ऋषी रोज यज्ञ करतात, पत्नी असो या नसो, ऋषींचा यज्ञ वेगळा
आणि सकाम यज्ञ श्रौत आणि स्मार्त. श्रौत यज्ञामध्ये एकटा मनुष्य यज्ञ करू शकतो, स्मार्त यज्ञामध्ये दोन्ही लागतात. आणि परशुरामांचा यज्ञ सकाम न होता निष्काम होता, परिमार्जन करायचं होतं. काय करायचं होतं? परिमार्जन. कशाचं? जे क्षत्रिय मारलेले गेले होते 21 वेळा, त्याचं परिमार्जन करायचं. समंचक पंचक तीर्थ निर्माण करून टाकलं होतं, ग्रहणाच्या दिवशी तिथे जावं लागतं. भगवान श्रीकृष्ण सुद्धा समंचक पंचक तीर्थावर गेले आणि परशुरामाचे गुणवे गायले. रामसुद्धा समंचक पंचक तीर्थावर गेले, परशुरामांचे गुणगान गायले. अशा परशुरामाने महेंद्र पर्वतावर आणि कोकणामध्ये अनेक प्रकारचे यज्ञ करून पूर्व अवतारामध्ये, क्रोध अवतारामध्ये जो जो संहार केलेला होता तो सगळा संहार, संहाराचं परिमार्जन केलं. आपल्याकडून ज्या ज्या गोष्टी घडतात चुकी, त्याचं परिमार्जन करता येतं. आणि परिमार्जनामध्ये पश्चाताप महत्वाचा आहे. पश्चातापेन शुद्धता माणसाकडून, पण पश्चाताप गेल्यानंतर पुन्हा ती चूक करायची नाही. आपलं कसं आहे, स्वारी म्हणायचं परत झक मारायचं, स्वारी म्हणायचं परत झक मारायचं, असं राज्य आहे. काही बोलायचं आणि स्वारी म्हणून टाकायचं. आपल्याकडे स्वारी नाही आहे, पायाला पाय लागला हात लाव, शरणांगती आहे आणि म्हणून स्वारी म्हणायला काय लागतं. हे लक्षात आलं पाहिजे. परिमार्जन, ज्या वेळा जीव परिमार्जन करतो त्यावेळा तो भाग्यशाली होतो. जो परशुरामांचं दर्शन करेल त्याचं भाग्य उदयाला येतं असं सांगितलंय. सात चिरंजीवामध्ये परशुराम आहे. अश्वत्थामो बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषणा कृप परशुरामश्च सप्तैते चिरजीविना. आता बघा, अश्वत्थामा हा महाभारतातला आहे, परशुराम त्याच्या आधीचे, पण नंबर कोणाचा लागला आधी? अश्वत्थामो बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषणा, नंबर लागला बलिराजाचा. कारण वैष्णव होता बलिराजा, अश्वत्थामा ब्राह्मण होता, क्रम असा लागलाय. परशुरामाचा नंतर लागलाय अश्वत्थामो बलिर्व्यासो. व्यास कोणाचे पुत्र होते म्हणून त्यांचा नंबर तिथे लागला. अश्वत्थामो बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषणा, हनुमानाच्या नंतर विभीषण लागला. कारण विभीषणाला हनुमानाचा अनुग्रह आहे आणि परशुरामाचा नंतर लागला, राक्षसाचा लागलाय आणि नंतर परशुरामाचा लागला. कारण त्या शरीरामुळे तेवढी हत्या झालेली होती, विभीषणानं एकही हत्या केलेली नाही. सद्हृदय होते, हनुमान ब्रह्मचारी होते. हे लक्ष पाहिजे, क्रम कसा व्हावा लागला. नाही तर परशुराम देवाचा अवतार पहिला नंबर लागला. नाही, क्षत्रिय आहे आणि क्षत्रिय असून संहार कृत्य आहे. हे ज्ञान असतं, हे लक्षात आलं पाहिजे. क्रम लावताना कसा क्रम लागला पाहिजे. आणि अशा प्रकार परशुरामांचा हा आपण सहावा अवतार पाहिला. उद्या एकादशी असल्यामुळे, हरिदिनी असल्यामुळे प्रवचन बंद राहील. द्वादशीला राम अवताराचं तत्व आपण जे ऐकतो वरच्यावर, छोट्या छोट्या गोष्टी छोट्या गोष्टी, त्याच्यामध्ये तत्व सुटून जातं. याच्यामध्ये आपल्याला तत्वाला धरून चालायचं आहे. कारण आता राम मानवी रूप धारण करणार आहे आणि त्याकरता जातकर्मापासून तर लग्नापर्यंत जे संस्कार इथे येणार आहे आणि इथे जगाला संस्कार दाखवायचा आहे. परशुरामांनी काय केला? दृष्टपणा नाश केला. मात्र दृष्टपणा नाश केल्यावर परत तर जगात उत्पत्ती होणारच आहे. तर मग राम अवतारामध्ये सगळ्या जगामध्ये सत्यचालक, सत्यपालक, सत्यरक्षक
अशा राम अवताराप्रमाणे जग व्हावं याकरता सातवा राम अवताराचं वर्णन, मानव हा भगवंताचा भक्त आहे म्हणून राम सुद्धा विष्णूच्या भक्तामध्ये मिळालेले आहे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा. नरद्या येऊनी हानी